चंद्रपुर जिले में कोरोना के रुग्णों में लगातार बढ़त हो रही है, जिसके तहत जिला प्रशासन ने चंद्रपुर मनपा क्षेत्र के साथ दुर्गापुर ग्राम पंचायत एवं ऊर्जा नगर ग्राम पंचायत क्षेत्र में आने वाले कुछ दिनों के लिए लॉकडाउन घोषित किया है। लॉकडाउन का सख्ती से पालन किया जाएगा, इसी जानकारी पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी ने दी। चंद्रपुर जिले में कोरोना के रुग्णों में लगातार बढ़त हो रही है, जिसमें शहरी विभाग के साथ ग्रामीण अंचल का भी समावेश है और रुग्णों की संख्या को देखते हुए चंद्रपुर शहर मनपा क्षेत्र के साथ ही ऊर्जा नगर दुर्गापुर ग्राम पंचायत के अंतर्गत आने वाले दिनों में कड़ा लॉकडाउन घोषित किया गया है और ऐसे मौके पर कोरोना के संक्रमण को रोकने के उपाय योजना के तहत यह लॉकडाउन सख्ती से पालन किया जाएगा, ऐसी जानकारी पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी ने दी। इसके साथ ही पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी ने युवकों से यह भी आह्वान किया कि पुलिस विभाग किस प्रकार से कार्य करता है, इसको जानने के लिए युवकों के सामने एक सुनहरा मौका है और 15 दिनों तक वे पुलिस के साथ कार्य कर सकते हैं। तो सुनिए इस संदर्भ में पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी ने क्या जानकारी दी। चंद्रपुर जिल्हा मध्ये कोरोनाची पॉझिटिव्हची संख्या 200 चा क्रॉस झालेली आहे आणि खास करून चंद्रपूर शहरामध्ये जवळपास 100 लोक आतापर्यंत पॉझिटिव्ह निघालेले आहेत। त्याच्यापैकी काही लोकांनी ट्रीट होऊन गेलेले आहे, काही लोक अजून ट्रीटमेंट घेत आहेत। ही सर्व लक्षात ठेवून चंद्रपूर शहरामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेच्या एरियामध्ये उद्यापासून म्हणजे 17 ते 21 तारीख कंप्लीट लॉकडाऊन आणि 22 ते 26 तारीखपर्यंत जे पार्शल लॉकडाऊन म्हणजे काय काय जे रेस्ट्रिक्शन्स आहे त्या एक्झेम्पशन देऊन 22 तारीखपासून 26 तारीखपर्यंत लॉकडाऊनचा घोषित करण्यात आलेला आहे। आणि हे लॉकडाऊनचं इम्प्लिमेंटेशनसाठी पोलीस डिपार्टमेंटने सर्व जे 17 तारीख ते 21 तारीख कंप्लीट लॉकडाऊन असल्यामुळे शहरामध्ये येणारे सर्व रस्त्यांनी बंद करण्यात आलेलं आहे आणि सर्व रस्त्यांनी नाकाबंदी लावलेलं आहे, बॅरिकेड लावलेलं आहे। कोणताही माणसा विनाकारण म्हणजे जे काम नसताना शहरामध्ये येऊ शकत नाही आणि शहराच्या बाहेर पण जाऊ शकत नाही, तशा पद्धतीने आम्ही अरेंजमेंट केलेलं आहे। आणि उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग पासून आपला पोलीस टीम पेट्रोलिंग सुरू होईल आणि त्याच्यासोबत काय काय रिझर्व्ह टीम पण लावलेलं आहे आणि सर्व जो छोटी छोटी गल्ल्यापर्यंत पण आपली पोलीस पेट्रोलिंग मध्ये राहील। 144 चे ऑर्डर असल्यामुळे आणि जे कोणी म्हणजे असं लॉकडाऊनचा जे सूचना आणि गाईडलाईन्स कोणी उल्लंघन केलं त्याच्यावरती 188 IPC प्रमाणे आणि डिझास्टर ऍक्ट प्रमाणे कारवाई करण्यात येईल, गुन्हा दाखल करून अटकच्या कारवाई पण होऊ शकतात। जरी एखादी गाडी विनाकारण बाहेर फिरलं असे सापडल्यावर त्या गाडी पण जप्त करण्यात येईल आणि काय काय गोष्टीला एक्झम्पशन आहे जे मेडिकल इमर्जन्सी आहे आणि सकाळी दूधवालांसाठी एक्झम्पशन दिलेलं आहे आणि जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी एक्झम्पशन दिलेलं आहे, जे WCL आणि जे थर्मल पॉवर प्लांटमध्ये काम करणार आहेत त्याच्यासाठी एक्झम्पशन दिलेलं आहे। तसं एक्झम्पशन सोडून बाकी कोणताही माणसं बाहेर दिसणार नाही तशा ऑर्डर आहे आणि हा ऑर्डरला आम्ही एकदम स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करणार आहे आणि त्याच्यासाठी सर्व प्रिपरेशन आमच्याकडनं झालेलं आहे। आमच्याकडनं रिझर्व टीम पेट्रोलिंग टीम सर्वत्र तैनात करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासोबत पोलीस डिपार्टमेंटमध्ये आता लॉकडाऊन सुरू झाल्यापासून जेव्हा कोरोनाचे बंदोबस्त सुरू झाल्यापासून खूप काम वाढलेलं आहे आणि वाढल्याप्रमाणे म्हणजे आता कंटेनमेंट झोनमध्ये बंदोबस्त असो, कोविड केअर सेंटरमध्ये बंदोबस्त असो, एखादी जे हॉस्पिटल असते ज्या ठिकाणी स्क्रीनिंग करते त्या ठिकाणी बंदोबस्त, अशा वेगळ्या प्रकारचे नवीन काम आलेले आमच्या जे पोलिसांनीवरती खूप काम वाढलेलं आहे। त्या हिशोबाने आम्ही एक पोलीस योद्धा म्हणून एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे पोलीस डिपार्टमेंटतर्फे। ते पोलीस योद्धामध्ये 15 दिवस पोलीस डिपार्टमेंट सोबत काम करण्याची एक संधी देण्यात येत आहे। जे यंगस्टर्स आहे यंगस्टर्स आहे त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे, पोलीस डिपार्टमेंट सोबत काम करण्याची एक संधी पण मिळेल, समाजासाठी काम करण्याची संधी मिळेल आणि त्याच्यासोबत पोलीस डिपार्टमेंट कोणत्या कशा पद्धतीने काम करताय ती पण तुम्हाला माहिती पडेल आणि भविष्यात तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट सोबत काम करण्यामुळे जे लॉ आहे लॉ अवॉइडिंग सिटीजन कशा होईल आणि त्याच्यासाठी पण तुम्हाला माहिती पडतील आणि भविष्यात म्हणजे चांगला राज्य निर्माणासाठी तुम्हाला काम करण्याची पण काम करायला पण चांगला ही एक संधी आहे। ही संधी तुम्ही जे जे यंगस्टर्स आहे उत्सुक आहे तुम्ही लोकांनी संधीचा वापर करावे
आणि जे ऍप्लिकेशन आहे आमच्या वेबसाईट वरती ते आपलं त्याची लिंक दिलेली आहे चंद्रपूर पोलिसांची, ते क्लिक करून तुम्ही त्याच्यावरती अप्लाय करावी. जे ज्या ठिकाणी आम्हाला गरज आहे त्या ठिकाणी तुम्हाला आमच्या डिपार्टमेंट सोबत काम करायला संधी मिळेल अशा मी चंद्रपूर पोलीस डिपार्टमेंट तर्फे आव्हान देऊ इच्छिते. त्यांनाही आव्हान आहे म्हणजे लॉकडाऊनचा सक्तीनं पालन करण्यासाठी आणि इम्प्लिमेंट करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची कोऑपरेशन आम्हाला लागत आहे. कोऑपरेट करावी हीच विनंती.